हॅलो वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या क्लासमध्ये आपण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाबद्दल अभ्यास करणार आहोत एकदा मी आवाज चेक करतो आणि ऑल ऑफ टू द एम पी एस सी ठीक आहे आवाज व्यवस्थित आहे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला नमस्कार जे सर्व विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यामध्ये श्रीकांतजी जयाजी मोनाजी त्यानंतर जयाजी अरुणजी प्रवीणजी निकिताजी प्रज्ञाजी गणेशजी पूजाजी सगळ्यांचं स्वागत आहे सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला निखिल अँड ऑल सर्व विद्यार्थी तर वेलकम ऑल ऑफ यू टू द एम पी एस सी लक्ष्य यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज थोडं आपण चार मिनिट लेट आहोत पण क्लास पण तेवढाच आपण एक्सटेंड करूया चॅनलला तुम्ही सुपर चॅटच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता त्याचबरोबर आपले दोन टेलिग्राम चॅनल्स आहेत तुम्हाला माहिती आहे एम पी एस सी लक्ष आणि डॉक्टर प्रीती राऊत त्याचबरोबर एम पी एस सी लक्ष यूट्यूब चॅनल जे तुम्ही सध्या बघतायत त्याला तुम्ही हो हो सारखेच क्वेश्चन आहेत नवीन दादासाहेबजी स्वागत आहे तुमचं आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब शेअर त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब लक्ष हे पण आपलं एक यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर प्रीती राऊत पण हे आपलं यूट्यूब चॅनल आहे मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल कोर्टसाठी त्यानंतर एम लक्ष्य लक्ष मॅथ्स अँड रिझनिंग फॉर सी सॅट अँड एम पी एस सी लक्ष करंट अफेअर्स फॉर करंट अफेअर्स आपली एक सिरीज चालू आहे तुम्हाला माहीत असेल लष्क लक्ष अधिकारी सिरीज या लक्ष अधिकारी सिरीजमध्ये एम पी एस सी प्रिलिम्स मेन्स तसेच कंबाईन प्रिलिम्स मेनचा अभ्यास कव्हर केला जातोय त्याचबरोबर या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओज आणि पीडीएफ अवेलेबल आहेत जशा आपल्या हो ॲपवर आहेत त्याचबरोबर हा जर कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर पाचशे रुपयाचा कोर्स एक मंथचा आहे त्यामध्ये सर्व विषय येतील आणि बारा महिन्याचा कोर्स आहे तीन हजार पाचशे नव्याण्णव रुपयाचा तो पण तुम्ही घेऊ शकता लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही या नंबरवरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण करू शकता ठीक आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिला प्रश्न आजच्या दिवसातला आता मी तुमच्या स्क्रीनवरती घेऊन येतोय प्रश्न असा आहे की विलियम कुन्हे यांनी अठराशे अठ्याहत्तर सर्वप्रथम विकर एन्झाईम संज्ञा वापरली विकरे जैव उत्प्रेरक बायो असून त्यांची ज्यांची म्हणजे यांची निर्मिती प्रथिनांपासून झाली आहे विकरे केवळ युक्त म्हणजेच बेसिक ठीक आहे बेसिक पदार्थांबरोबरच अभिक्रिया दाखवतात रिॲक्शन दाखवतात विकरे म्हणजेच एन्झाईम सहा प्रकारात विभागलेली आहेत तर वरील विधानांपासून किंवा वरील विधानांमधून तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे त्यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्ही निवडा ठीक आहे ओके नाही नाही अशा प्रकारचे पण काही प्रश्न आहेत जे तुम्हाला लॉजिक लावून येतील आणि लॉजिकच लावायचं आहे प्रत्येक एम पी एस सीचा प्रश्न जो असतो तो तुम्हाला लॉजिकल दिला असतो सोपा प्रश्न दिला जात नाही कारण तुमची तर्कक्षमता चेक केली जाते ठीक आहे मॅथ्स अँड ची प्राइस पण सेमच आहे पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे त्यामध्ये जीएस मॅथ सगळे येईल आणि वर पण त्याचे कोर्सेस लवकरच उपलब्ध केले जातील किंवा केले आहेत आय थिंक आणि त्याचं एक स्पेशल चॅनल आहे सी सॅटसाठी त्यामुळे ते तर तुम्हाला फ्रीच आहे युट्यूबवर फ्रीच आहे ते चॅनल एम पी एस सी लक्ष मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला सगळे सी सॅटचे व्हिडिओ त्या ठिकाणी दिसून जातील ठीक आहे या, या प्रश्नाचं उत्तर तीन आहे केवळ क यामधलं जे क विधान आहे ते चुकीचं विधान आहे तुम्हाला माहित आहे की एन्झाईम जे असतात एन्झाईमला आपण विकरं म्हणतो आता ह्या एन्झाईमची डेफिनेशन काय प्रश्न पडला असेल तुम्हाला तर एन्झाईमची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी असे काही घटक आहेत जे आपल्या शरीराला अजून हे करण्यासाठी म्हणजे एक तुम्ही म्हणू शकता सुसह्य करण्यासाठी हेल्प करतात म्हणजे समजा डायजेशनची आपल्याला प्रोसेस करायची आहे तर काही एन्झाईम लवकर ॲक्टिव्ह होतील आणि आपली डायजेशनची प्रोसेस करायला मदत करतील आपली काही कंट्रोल कोऑर्डिनेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये पण तुम्हाला माहीत असेल की काही हॉर्मोन्स एन्झाईम्स काम करत असतात ठीक आहे तर हे एन्झाईम जे आहेत हे एन्झाईम तुमच्या बॉडीमध्ये काय करत असतात याची डेफिनेशन काय आहे तर हे प्रोटीन असतात आणि हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून काम करतात म्हणजेच काय करतात ती ॲक्सिलरेट करतात म्हणजे रिॲक्शनचा जो रेट आहे स्पीड आहे तो वाढवतात कोणती रिॲक्शन करण्यासाठी ठीक आहे तर आमलारी युक्त असतात हे चुकीचं आहे बेसिक नसतात आसिड आणि बेसिक दोन्ही गोष्टींवर ते अभिक्रिया दाखवतात त्यामुळं हे चुकीचं आहे आणि विलियम कुन्हे जो होता यांना अठराशे अठ्याहत्तरमध्ये सर्वप्रथम विकर नावाची जी आहे ती संज्ञा वापरली हे शंभर बरोबर आहे विकर जैव उत्प्रेरक असतात आणि ज्यांची निर्मिती प्रोटीनपासून होते विशेष नाही बरोबर आताच वाचला आपण विकरे सहा प्रकारात विभागलेली आहेत हे शंभर टक्के बरोबर आहे त्यामुळं क विधान चुकीचं बाकी सर्व बरोबर आहे ॲसिड कॅटलिस्ट पण करतात आणि बेस कॅटलिस्ट पण करतात वॉटर रिएक्शन पण करतात एन्झाईम सो त्याच्यात काही विशेष नाही तिन्ही गोष्टीच्या संबंधी त्याचा आहे ॲसिड पण आहे बेस पण आहे आणि न्यूट्रल पण आहे तीनही गोष्टीवर एन्झाईम काय करतील अटॅक करतील ठीक आहे येस येस व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघा कॉर्टिकोस्टेरॉइड ठीक आहे संप्रेरक याचं प्रमाण जर कमी झालं तर कुशिंग नावाचा रोग होतो ग्रेव्ज डिसीज जो आहे हा थायरॉग्झिन संप्रेरकाचं प्रमाण कमी झाल्यावर होतो तर यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे ठीक आहे या अगदी बरोबर आणि कॅटलिस्ट तुम्हाला माहीत आहे की रिॲक्शन्समध्ये ज्या केमिकल रिॲक्शन असतात सारखंच काम एन्झाईन आपल्या शरीरात करतात आणि कॅटलिस्टचं काम पण तुम्हाला माहीत आहे रिॲक्शनचं स्पीड वाढवणं ठीक आहे केमिस्ट्रीमध्ये आपण ते पाहिलेलं होतं या प्रश्नाचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे याच्यातले दोन्ही विधानं चुकीचे आहेत कॉर्टिको स्टेरॉइड जो हार्मोन आहे हा कमी झाला तर कुशिंग रोग होतो तर शंभर टक्के चुकीचं विधान आहे कुशिंग डिसीज केव्हा होतो तर हा जो एक ए सी टी एच नावाचा हॉर्मोन आहे याचं जर जास्त प्रोडक्शन झालं शरीरामध्ये ए सी टी एच म्हणजेच काय ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन ठीक आहे ए सी टी एच आणि हा कोण सिक्रीट करतं ए सी टी एच हॉर्मोन तो पिट्युटरी ग्लँड वाटाण्यासारखी ग्लँड आहे आपल्या ब्रेनमध्ये ग्रंथी आहे तुम्हाला मागं सांगितलेलं होतं आणि त्या ग्रंथीच्या माध्यमातून ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन जो आहे तो सिक्रीट केला जातो मग काय होतो ह्या जर जास्त सिक्रीट झाला आपल्या शरीरामध्ये तर तर कुशिंग नावाचा डिसीज होतो ज्या डिसीजमध्ये पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते केसं वगैरे निघून जातात हायपरग्लायसेमिया होतो म्हणजे हे सगळे केसं निघून जातात वरचे त्यानंतर मून फेस म्हणजे चंद्रासारखा चेहरा दिसतो कुशिंग डिसीजमध्ये त्यानंतर मेलमध्ये गायनेकोस्ट गायनेको मॅस्टिया नावाचा सिंड्रोम होतो ज्यामध्ये जे पुरुषाचे हे आहेत ते असं दिसेल की स्त्रियांसारखाच तो दिसतोय त्यानंतर फ्लुईड रिटेन्शन होईल एडिमा त्याला होईल त्यानंतर फॅट डिपॉझिट होईल या भागामध्ये जास्तीत जास्त फॅट जे आहे ते डिपॉझिट होईल त्यानंतर ग्रॅस्टिक लिले जास्त ॲसिड सिक्रिट होईल त्यानंतर फिमेलमध्ये ॲमेनोहेरिया होईल त्यानंतर याची स्किन जे आहे ते थीन होईल बाकी नसा वगैरे जे आहेत ते डायरेक्टली बाहेर दिसतील पर्पल अशा कलरच्या त्यानंतर हे सगळे जे आहे ऑस्टिओपोरोसिस टाईप असे काही महत्त्वाचे त्याच्यामध्ये हे दिसतील ठीक आहे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर जो ग्रेव्ह डिसीज आहे याच्याबद्दल मागं पण आपण बघितलेलं होतं तर ग्रेव डिसीज म्हणजे काय तर थायरॉक्झिन संप्रेरकाचं प्रमाण कमी झाल्यावर हा होतो का तर चुकीचं विधान आहे थायरॉक्झिन संप्रेरकाचं जर प्रमाण वाढलं माणसामध्ये तर हा डिसीज होतो कमी झाला तर नाही वाढला तर होतो ठीक आहे तर या ठिकाणी हे हे इथं तुम्हाला हे दिसते की इथं काहीतरी त्यांनी हे केलेलं आहे प्रॉब्लेम केला आहे वाक्यामध्ये त्यामुळं काय होतं की ग्रेव्ह डिसीज केव्हा होतो तर थायरॉक्झिन हार्मोन जास्त सिक्रीट झाला हायपर सिक्रिशन त्याचं जर झालं तर तुम्हाला जो हा ग्रेव डिसीज आहे तो रोग होतो त्यामुळं पहिलं पण चुकीचं आहे इथं एसीटीएच पाहिजे होतं आणि खाली जे आहे या ठिकाणी या ठिकाणी जास्त पाहिजे होतं त्यामुळं दोन्ही विधानं अयोग्य आहेत येस त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पती वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्य न्यूट्रियंट्स ठीक आहे आणि अभाव डिफिशियन्सी घटक जो आहे गट आहे तो ओळखायचा आहे आणि त्याच्यातलं अयोग्य तुम्हाला ओळखायचं आहे तर कॅल्शियम बीज निर्मिती थांबते जर कॅल्शियम नसलं तर मॅग्नेशियम आहे हे मॅग्नेशियम नसलं तर पानांची शेंडे गुंडाळतात सल्फर नसलं तर पाने पिवळी होतात किंवा पिवळी पडतात नायट्रोजन नसलं तर निर्मिती कमी होते बोरांची जर कमी असली तर पान गळती होते कॉपर जर कमी असलं तर शेंगांवर रोग पडतात त्याच्यातलं चुकीचं काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे ऑप्शनमधून हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पेन काही ऐकत नाही ठीक आहे जाऊ द्या माऊस काफी आहे <laughs> या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चार देत आहे पण ज्यांनी ज्यांनी उत्तर दोन असं दिलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बघा कसं काय काही हरकत नाही चुकलं काही हरकत नाही तिथं चुकलं नाही पाहिजे फक्त आता चुकलं तर चालतं आणि तुम्ही जे म्हणतायत की सायन्सवाल्यांना जे सायन्सचे प्रश्न येतात तर हे एक भ्रम आहे लोकांचा तुम्ही अभ्यास करा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की हार्डवर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड एखादा म्हणत असेल मला सायन्स येतं मला सायन्स येतं आणि ओवर कॉन्फिडन्समध्ये जात असेल आणि असे जर काही प्रश्न आले तर मग त्याची पण वाट लागून जाते सो अभ्यास करणारा पुढं आहे हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क या दोन गोष्टीवर सगळा खेळ असतो परीक्षेचा स्पर्धा परीक्षा आहे एखाद्याला येतही असेल आणि वेळेत सोडवत नसेल तर काही उपयोग नाही स्पर्धा परीक्षा आहे ॲज क्विक ॲज उत्तर पाहिजे आपल्याला ठीक आहे तर हे लक्षात घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर दोन आहे या ठिकाणी बोरॉनचं जे आहे बघा बोरॉनचं पान गळती असं दाखवलेलं आहे तर बोरॉनच्या कमतरतेमुळं दुसरंच काहीतरी होतं बोरॉन जर नसलं तर तुम्हाला माहिती आहे की बोरॉनचं इथं काही दिलं नाही पण मी तुम्हाला सांगतो तर बोरॉनचं नाही ते है, है। पान गळणं तर जास्त आहे झिंक आहे झिंकची जर कमी झाली तर झिंकच्या कमीमुळं पान गळती होते नॉट बोरॉन आणि बोरॉन नसलं तर तुम्हाला मी सांगतो की डी कलरायझेशन होतं हे जे लीफचे बर्ड येत असतात ना वर ठीक आहे नवीन पानं त्याच्यातून फुटतात तर ते काय होतात त्यांचा कलर बदलतो किंवा ते बर्डच तुटून जातात बोरॉन जर नसला तर ठीक आहे त्यानंतर हे पानाची गळती झिंकच्या कमतरतेमुळं होते बाकी सर्वच्या सर्व बरोबर आहे बघा इथं की कॅल्शियमच्या कमतरतेमुळं बीज निर्मिती थांबते मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं पाण्याची जे शेंडं असतात पाण्याची शेंडे जे असतात ते गुंडाळतात सल्फरच्या कमतरतेमुळे पाने पिवळे पडतात नायट्रोजनमुळं फुल निर्मिती कमी होते आणि कॉपरमुळं शेंगांवर रोग पडतात इथं स्पेलिंग मिस्टेक असेल पण इथं नाही आहे अजिबात तुम्ही बघू शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ हो शकता यस लक्षात ठेवा हो हो फुले कमी येतात ओके <laughs> नायट्रोजन फुल न येणे हे नायट्रोजनचं काम आहे लक्षात घ्या जर नायट्रोजनची कमतरता झाली तर फुल येत है। नाही फॉस्फरसची जर कमतरता झाली तर वाढ थांबते पोटॅशियमची कमतरता असली तर ब्राऊन स्क्रोलिंग आणि कर्लिंग ऑफ लिप टिप असा काहीतरी रोग होतो मॅग्नेशियमची कमतरता असली तर पानांचा आकार लहान होतो कॅल्शियमची कमी जर असली शांततेत व्यवस्थित बघायचं आहे कारण आता आपल्याला विसरायचं नाही आहे तर नायट्रोजन फुल न ना येणे फॉस्फरस वाढ थांबणे पोटॅशियम हे असे प्रकारचे काही रोग आहेत मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं पानांचा आकार जो आहे पानांचा आकार जो लहान होतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळं फळं जे आहेत फळं कमी येतात मॅग्नीजच्या कमतरतेमुळं पानांवर डाग पडतात सल्फरच्या कमतरतेमुळं पानं पिवळी पडतात जस्तच्या कमतरतेमुळं पानं गळतात आणि कॉपरच्या कमतरतेमुळं सालं गळतात आणि तांब्याच्या कमतरतेमुळं एक्झाम थीमा नावाचा रोग होतो हा अंडरलाईन करून घ्या स्टार करून घ्यायला ठीक आहे यस yes त्यानंतर काही विषाणूजन्य रोग आहेत जसं की तंबाखूवर एक रोग पडतो त्याचं नाव आहे टोबॅको मोझाईक आजार म्हणजेच डिसीज उसावर जो रोग पडतो त्याला ग्रास शूट आजार असं म्हणतात लिंबावरती जो रोग पडतो त्याला पानांवरील शिरा पिवळ्या पडतात असा काहीतरी तो डिसीज आहे आणि टोमॅटोवर विल्ट नावाचा रोग पडतो वळलेली पानं होतात त्याच्यात केळीवरती बंचीटॉप नावाचा रोग होतो उडदावरती पानांचा क्रिंकल रोग होतो भेंडीवरती एलोमोजाईक व्हेन भें डिसीज होतो त्यानंतर भुईमुंगावरती जो रोग येतो त्याचं नाव आहे टिक्का तांदळावरती जो रोग पडतो तांदळावरच्या रोगाचं जे नाव आहे ते आहे पानांवर तपकिरी ठिपके बाजरीवर अर्गॉट नावाचा रोग पडतो गव्हावरती रस्ट पावडरी मिल्ड्यू नावाचा रोग होतो बटाटा जो आहे आपला बटाटावर वार्ट आणि लॅट ब्लाईट नावाचा रोग होतो उसावरती रेड रॉट नावाचा रोग होतो तर याचा पण एक स्क्रीनशॉट असू द्यावा त्यानंतर वनस्पतीचे जीवाणूजन्य काही रोग आहेत बॅक्टेरियल डिसीज आहेत त्यामध्ये ब्लॅक आर्म ऑफ कॉटन टुंडू डिसीज ऑफ व्हीट म्हणजे व्हीट म्हणजे गहू कॉटन म्हणजे काही सांगायची गरज नाही तांदळावर खैरा रोग होतो जस्ताच्या अभावानं वाटाण्यावर मार्श रोग होतो मॅगनीजच्या अभावामुळं यम फॉर मार्श यम फॉर मॅगनीज लक्षात ठेवा वाटाणा पीनट्स पीनट्स नाही त्याला आपण एक वेगळ्या नावानं ओळखतो ठीक आहे त्यानंतर लिंबावर डायबॅक रोग कॉपरच्या अभावामुळं होतो लिंबावर येतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे येस बाजरीवर अर्गट रोग येतो बरोबर आहे ना मग सांगितलं ना बाजरीवरती अर्घट रोग येतो यस लक्षात ठेवा गव्हावर तांबेरा रोग येतो बरोबर आहे हो त्यानंतर हे काही आहे तिथं पण दिलंय पण इंग्रजीत दिलंय एक बीजपत्री हे एकच आहे नाव एक बीजपत्री मोनोकॉटी वनस्पती बाबतीतील अयोग्य विधान निवडा मजबूत व कठीण खोड असतं तीन किंवा तीनच्या पटीत फुलांच्या पाकड्या असतात वनस्पतींच्या पानामध्ये समांतर शिरवायन्या पॅरेल व्हेन्स असतात तंतुमय फायब्रस रूट प्रकारची मुळं असतात तर यापैकी कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायचं ठीक आहे हा ट्रिक वगैरे मी सांगेल ठीक आहे भुईमुंगचा क्वेश्चन आला होता यावेळेस बाजरीचा येऊ शकतो अर्घट रोगाचा आयोग आहे ते म्हणजे जे आपण वाचतो ते येऊ शकतं असा कॉन्फिडन्स ठेवा नाहीतर म्हणाल की हे सगळं आम्ही तर करतो आहे याच्यातलं खरंच येईल का येतं ठीक आहे विचारा त्या विद्यार्थ्यांना ज्यांना एक्झाम ज्यांनी क्रॅक केलेली आहे ठीक आहे किंवा प्रिलिम्स मेन काढलेली आहे किंवा एखाद्या वेळेस प्रिलिम्स दिलेली आहे ठीक आहे लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे जे मजबूत व कठीण खोळ असतं ते याच्यामध्ये नसतं ते डायकॉटलिडॉनमध्ये असतं मोनोकॉटलिडॉनची जे खोळं असतात ती आपण म्हणू शकतो की पोकळ असतात पोकळ खोळं असतात तर हे विधान पहिलं जे आहे ते चुकीचं आहे एक बीजपत्रीसंबंधी बाकी सगळं बरोबर आहे तीन किंवा तीनच्या पटीत फुलांच्या पाकळ्या असतात वनस्पतींच्या पानामध्ये समांतर शिरवाहिन्या तुम्हाला पॅरेल व्हेन्स पाहायला मिळतात आणि तंतुमय फायब्रस रूट प्रकारची मुळं जी आहे ते पण घेतली जातात ओके हां याच्यामध्ये असतात आता मोनोकॉटिलिडॉन म्हणजे बीजामध्ये एकच दल असतो द्विदल वनस्पती डायकॉटिलिडॉनमध्ये बीजांमध्ये दोन दल असतात हा त्याच्यातला सर्वात मोठा फरक आणि बीज म्हणजे बी बी म्हणजेच तुम्हाला माहित आहे आता काय सांगायचं बी म्हणजे ठीक आहे त्याला तुम्ही बिया म्हणू शकता ओके त्या बिया असतात जशी आंब्याची बी आहे ना त्या आंब्याच्या बियामध्ये किती दल आहेत तुम्हाला माहीत आहेत तर एक दल जर मोनोकॉटिलिडॉनस ते असेल आंबा तर त्याच्यामध्ये किती दल असतील एकच दल असेल त्यानंतर म आंबा असेल तर दोन दलं असतील ठीक आहे तर दोन दलं डायकॉटेलिडॉनमध्ये जसं की वाटाणं आहे हरभरा आहे चिंच आहे शेंगदाणे आहे हे सर्वे कसे आहे डायकॉटेलिडॉनस आहेत आणि ज्वारी मका तांदूळ कांदा गहू हे सगळे एकदल वनस्पती आहे मोनोकॉटिलिडॉनस आहे तीन पाकळ्यांचे फूल असते तीन पाकळ्यांचं फूल तुम्हाला यामध्ये दिसेल पाच पाकळ्यांचं फूल तुम्हाला यामध्ये दिसेल त्यानंतर तंतूमुळे फायब्रस रूट सिस्टीम या ठिकाणी असते त्याला ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम असं पण म्हणतात तंतूमुळे असतात एकदल वनस्पतीमध्ये आणि टॅप रूट सिस्टीम डायकॉटिलिडॉनमध्ये असते ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पोकळ खोड पोकळ खोड, खोड तुम्हाला एकदल याच्यामध्ये दिसेल आणि भरीव खोड तुम्हाला द्विदलमध्ये दिसेल याच्यावरच प्रश्न होता समांतर शिरवाहिना इथं पॅरलल असतात आणि इथं रेटिक्युलेट असतात इथं जाळीदार असतात याचे काही एक्झाम्पल पण आपण घेतलेले आहेत येस सिंधूची सिंधू बी विरहित आंबा ओके टॅप रूटमध्ये प्रायमरी रूट ॲज वेल एज डेव्हलप ओके बरोबर त्यानंतर सीड्स ओके इट्स ओके कशाला म्हटलं ते माहीत नाही बियाणांची लागवड करण्यापूर्वी रायझोबियम लसीकरण का केलं जातं रायझोबियम इम्युनायझेशन केलं जातं आता इम्युनायझेशनचा अर्थ माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो लहानपणी तुम्हाला पोलिओचे डोस दिले गेले तुम्हाला पोलिओ हो किंवा नाही हो त्याचं त्या डॉक्टरला काहीच घेणं देणं नव्हतं पण तरी तुम्हाला या दर जानेवारी महिन्यामध्ये देतात ना ठीक आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये देतात या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षी देण्यात आलेलं ते पोलिओचे हो दोन थेंब त्याचं कारण असं की इम्युनायझेशन केलं गेलं लग, पुढे जीवनामध्ये कधीच तुम्हाला तो रोग होत नाही मग ठीक आहे कारण तुमच्या बॉडीमध्ये अँटी बॉडीज तयार होतात त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी ठीक आहे आणि जर मग अँटीजन आले तर अँटीबॉडीज त्यांच्याशी फाईट करतात ओके मग अशा प्रकारची इम्युनायझेशन सिस्टीम आपल्या माणसासाठीच आहे का तर झाडास पण आहे झाडासाठी पण आहे प्लांटसाठी पण आहे त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे नायट्रोजन पुरवठा करण्यासाठी बियाणांची लागवड करण्यापूर्वी रायझोबियम लसीकरण केलं जातं ठीक आहे तुम्हालाच गरज आहे तर झाडांना पण गरज आहे ठीक आहे तर त्यांच्यासाठी हे केलं जातं रायझोबियम लसीकरण इम्युनायझेशन नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी आणि तुम्हाला रायझोबियम पाहायचे असतील तर तुम्ही बघू शकता हे जे व्हाईट कलरचे तुम्हाला दिसत आहेत हे रायझोबियम्स आहेत आणि नायट्रोजनच्या याच्यामध्ये ते खूप मदत करतात तुम्हाला काही असे झाडं माहीत असतील की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची खूप गरज आहे शेंगदाण्याचं झाड वगैरे वगैरे बेदाणे वगैरे त्याला पुण्यामध्ये म्हणतात आपण तसं म्हणू ठीक आहे रायझोबियम बघा रायझोबियमचं काम काय असतं रायझोबियम बॅक्टेरिया यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते की अॅटमॉस्फियरमधला जो ऑक्सिजन सॉरी नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअरमधला वातावरणातला जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनला एका सोल्युबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतात ज्याच्या कारणानं काय होतं की जे लेग्युमिनियस प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये लेग्युम्स येतात म्हणजे खाली दाणे वगैरे येतात किंवा बिया येतात तर त्यांच्यामध्ये ता ता नायट्रोजनचं प्रोव्हिजन जे आहे ते व्यवस्थित करतं हे ठीक आहे ते लक्षात ठेवा हा एक बॅक्टेरिया अगदी बरोबर आहे येस अगदी बरोबर हां बुरशी म्हणजेच फंगाय आणि बांडगुळ म्हणजेच लोऱ्यानथस ही वनस्पती रिकामी जागा आहेत तर पिचर प्लांट ही वनस्पती रिकामी जागा आहे या प्रश्नाचं उत्तर करायचं तुम्हाला सोपा प्रश्न आहे ठीक आहे ज्यांनी वाचलं असेल त्यांच्यासाठी बुरशी आणि बांडगुळ या वनस्पती रिकामी जागा आहेत आणि पिचर प्लांट वनस्पती रिकामी जागा आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर करा नायट्रेटमध्ये कन्वर्जन करतात अगदी बरोबर येस अगदी बरोबर नायट्रोजन सायकल रन बाय नायट्रोमोनाज अँड ओके नायट्रोबॅक्टर बॅक्टेरियस ठीक आहे तर अॅग्रिकल्चरचाच विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आहे तर काही प्रॉब्लेम नाही अशा प्रश्नांच्या विषयी या प्रश्नाचं उत्तर एक अगदी बरोबर आहे बघा सॉरी फॉर दॅट तर फंगाय आणि लॉरॅन्थ जे आहे फंगस बुरशी आणि बांडगुळ ह्या वनस्पती हेटर ट्रॉपिक आहे दुसऱ्याच्या जा जीवावर जगतात परपोशी आपल्यासारख्या ठीक आहे त्यानंतर पिचर प्लांट पिचर प्लांट हे आपण बघितलं होतं लहानपणी आपल्याला पुस्तकं जेव्हा सायन्सचे आले त्याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्या पाठात आपल्याला काही ते समजायचं नाही त्यावेळेस ते होतं एक अजून नाव होतं त्याचं नाव तुम्हाला आठवत असेल ते मला जेव्हा आठवायला पाहिजे तेव्हा आठवत नाही बाकी वेळेस ते आठवतं ठीक आहे काही हरकत नाही तर कीटकभक्षी आहे हे पिचर प्लांट जे आहे काय आहे पी कीटक भक्षी आहे आणि लॉरेंथस आणि फंगाय काय आहे हेट्रोट्रॉप म्हणजे परजीवी आहेत ठीक आहे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे आणि इन्सेक्टी होरस जे आहे ते पिचर प्लांट आहे तर हे जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला परजीवीपणा दिसतो आहे हे एक झाड आहे या झाडाच्या भरोशावर एक वेल जगत आहे किंवा एक मधातच हे पिवळ्या कलरचं जे झाड आलेलं आहे ठीक आहे कारण आता हे याच्या याच्यावर ते जगेल ठीक आहे याच्यामध्ये ते फिरून फिरून किंवा तुम्ही म्हणू शकता की काही झाडं असे पण असतात जे याच्या दुसऱ्याच्या सहाराने जगतात तुम्ही पाहिलेले असतील आणि काही झाडं तर दुसऱ्याच्या जीवावरच जगतात लॉरेन्थस आणि बुरशीसारखे एक आहे व्हेनस फ्लायट्रॅप नावाची वनस्पती आठवत असेल तुम्हाला यस घटपर्णी वगैरे वगैरे खूप नावं येत आहेत ड्रॉसेरा अगदी बरोबर आहे यस त्यानंतर हे जे आहे ह्या काही वनस्पती आहेत यांच्यामध्ये ह्या दिसायला खूप सुंदर असतात कीटकं वगैरे अट्रॅक्ट होतात आणि इथं ते बसलं की हे वरचं कव्हर बंद होऊन जातं आणि हे खाऊन घेते मग त्याला त्यानंतर इथं पण हे अटकलेलं आहे त्यानंतर हे बघा हे व्हॅनस ट्रॅप असं याला म्हणतात यामध्ये काय होतं की ट्रॅप केलं जातं म्हणजे इथं जर कोणी बसलं एखादा कीटक जाऊन तर हे कवर होऊन जाईल आणि त्याची झाडाची जे प्रोसेस आहे डायजेशनची ते सुरू होऊन जाईल ठीक आहे यस तर कीटकभक्षी आहे ते की कसं काय म्हणजे आता प्रश्न बघा कीटकभक्षी काय आणि याचं तर क्लिअरच झालं नाही तुम्हाला मी सांगतोय काय तुम्ही बघताय काय ओके काही हरकत नाही इथं बघा प्रॉब्लेम कुठं निर्माण झाला ओके अमरवेल आहे ती बुरशी आणि बांडगुळ हे जे वनस्पती आहेत ह्या दुसऱ्याच्या जीवावर जगतात ओके क्लिअर करून घ्या काहीच याला तोळ नाही आहे चॅलेंज नाही आहे हेट्रोट्रॉपिक आहेत त्या होत्या त्या आणि राहणार पण ठीक आहे विषय संपला आणि पिचर प्लांट हे पिचर प्लांट याला अजून दोन तीन याचे एक्झाम्पल आहे ड्रॉसिरा वगैरे याच्यामध्ये येतात वाटतं आणि व्हेनस फ्लायट्रॅप आहे ह्या सर्व वनस्पती इन्सेक्टिव्ह होरस आहे म्हणजे कीटकांना भक्ष म्हणून खातात इन्सेक्टला खातात म्हणजे तुम्ही त्याला इन्सेक्टिव्ह होरस म्हणू शकता याचं उत्तर एक आहे ठीक आहे आणि विषय पुढचा प्रश्नाकडे आता जाणार त्यानंतर स्नायूंची अकार्यक्षमता म्हणजे इन इफिशियन्सी ऑफ मसल तुमचे स्नायू मसल काम करणं अकार्यक्षम होऊ शकतात कोणत्या खनिजाच्या अभावामुळं कोणते जर न्यूट्रियंट्स त्याला मिळाले नाही तर ते मसल काम करू शकणार नाही आयोडीन, फॉस्फरस पोटॅशियम लोखंड सोडियम कॅल्शियम येस हो हो, उमेज जी उमेश यामेजी आज आपल्याला जोडलेले आहेत नमस्कार सर येस अगदी बरोबर दादा जी। ओके तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रयत्नानं देऊ शकता काही हरकत नाही पण जे उत्तर आहे ते उत्तर थोडंसं तुम्हाला दुःख देईल कारण त्या प्रश्नाचं उत्तर आहे एक ब आणि क म्हणजेच काय तर आयोडीन हे मसलशी याचा काही संबंध नाही आयोडीनचा ठीक आहे त्यानंतर कॅल्शियमचा संबंध मसलशी आहे का यस कॅल्शियमचा संबंध मसलशी आहे तुम्हाला माहिती आहे की कॅल्शियमचा मसलशी तर आहेच त्याचबरोबर कॅल्शियमवरून एक नाव अजून आठवतं आपल्याला लॅक्टिक ॲसिड त्याचा पण संबंध आपल्या मसलशी आहे मसल, मसल जेव्हा थकतात तेव्हा ते लॅक्स लॅक्टिक ॲसिड जे आहे ते रिलीज करत असतात आणि त्याच्याचमुळं आपल्याला ते लॅक्टिक ॲसिड सिक्रेट झाल्यावर थकल्यासारखं वाटतं कोणती व्यायामासारखी किंवा धावण्यासारखी क्रिया केल्यावर त्यानंतर फॉस्फरस फॉस्फरसचा पण संबंध मसलशी आहे त्यामुळं कॅल्शियम फॉस्फरस हे बरोबर आहे बाकी सोडियमचा संबंध नाही लोहाचा पण संबंध नाही पोटॅशियमचा पण संबंध नाही आता काही लोकांना वाटत असेल सोडियम तर ते जिमवाल्यांसाठी आहे त्यांना ती कॉम्पिटिशन देत असतात ठीक आहे ते कॉम्पिटिशन देतात त्यावेळेस त्यांना सांगतात की तुम्ही सोडियम वगैरे कमी घ्या ठीक आहे तर मीठ वगैरे कमी खायला सांगतात कारण त्या मिठामुळं काय होत असतं की आपल्या शरीरामध्ये पाणी साठून राहतं ठीक आहे तर ते बॉडी बिल्डर लोकांसाठी आहे नाहीतर मसलचा संबंध त्याच्याशी लावाल त्याचा आणि मसलचा संबंध नाही ते त्यांना ना फ्लेक्स करावे लागतात मसल त्या ठिकाणी कटिंग्स दाखवावं लागतात त्यामुळं सोडियम त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर सोडियम काय करत असतं पाणी साठवून ठेवत हो असतं शरीरामध्ये त्यामुळं त्यामुळं फॉस्फरस आणि कॅल्शियम हे उत्तर अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर ब आणि क याचं उत्तर असेल एक ठीक आहे येस आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की शरीरातला सर्वात मोठा मसल कोणता आहे तर तुम्हाला ग्लुटेयस मॅक्झिमसबद्दल माहीत असेल तर हा जो मसल आहे या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला हा सर्वात मोठा है, है? है, मसल आहे ठीक आहे आणि फिमर ते हाड आहे त्यामुळं हाडात आणि मसलमध्ये कन्फ्युजन करू नका मसल जो सगळ्यात मोठा आहे त्याचं नाव आहे ग्लूटियस मॅक्सिमस आणि जो सगळ्यात छोटा मसल आहे तो याच्यामध्ये दिसणार नाही कारण तो स्टेपेडियस आहे आणि तो स्टेपेडियस मसल आपल्या मधल्या भागात असतो म्हणते कानाच्या ठीक आहे या मधल्या भागामध्ये कानाच्या स्टेपेडियस नावाचा मसल असतो जो सगळ्यात छोटा मसल आहे छोटा स्नायू आहे आपल्या शरीरामधला ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला बायसेप ट्रायसेप सगळेच मसल या डायग्राममध्ये आहे ओके यस त्यानंतर लसीकरणामध्ये इम्युनायझेशनमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यासाठी शरीरात प्रतिद्रव्य अँटीबॉडीज निर्माण केली जाते आता हा प्रश्न इथून हे एवढं वा, मोठं वाक्य द्यायचं काही गरज नव्हतं पण आयोग असं करत असतं आपल्यासोबत ठीक आहे का करतं ते त्यांचं एवढं आहे की त्यांना वेळ तुमचा खायचा असतो जास्तीत जास्त ठीक आहे तर हे इथून तर इथपर्यंत द्यायचं काही गरज नव्हतं लहानपणापासून माहीत आहे आपल्याला इंजेक्शन कशासाठी दिलं जातं पुढं रोग नाही झाले पाहिजे म्हणून पण प्रश्न इथून सुरू होतो की कि कोणतं किंवा लसीकरण जन्मता सर्वप्रथम कोणत्या रोगाचा प्रतिबंधात्मक उपायासाठी केलं जातं ठीक आहे तर प्रश्न इथून आहे ठीक आहे प्रश्न इथून आहे बाकी जे सगळी गोष्ट आहे वर्त हे इथून जे इथपर्यंत दिले त्याचं काही आपल्याला काम नाही ठीक आहे तर सांगा डा घटसर्प पोलिओ क्षयरोग की धनुर्वाद या प्रश्नाचं उत्तर करा यस ते मॅलियस इन्कस स्टेपस हे हाळ आहेत कानात अंदर जाताना ते लागतात पहिल्यांदा मॅलियस लागतं दुसरा मॅलियस इन्कस आणि स्टेपस सगळ्यात खाली आणि स्टेपस हे आपल्या शरीरामधलं सगळ्यात छोटा हाळ आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा आतून बाहेर बाहेरून आत क्रम विचारू शकतात त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचे त्या, लक्षा त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे क्षयरोग ठीक आहे आता इथं लसा, लसा दिल्या नव्हत्या इथं लसा दिल्या नाही इथं रोग दिलेले आहेत ठीक आहे तर कोणत्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लस दिली जाते जन्मत तर लक्षात ठेवा क्षयरोगाची लस दिली जाते आणि क्षयरोगावर कोणती लस दिली जाते बी सी जी सांगा बरं बॅसिलियस ग्युरी असं काहीतरी आहे बॅसिलिस कॅलेमेटिक ग्युरिन्स असा याचा काहीतरी लॉंग फार्म आहे बी सी जीचा तर हे दिलं जातं क्षयरोग या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जन्मता तर क्षयरोग हा जो रोग आहे टी बी ज्याला तुम्ही ट्युबर म्हणता हा कोणत्या बॅक्टेरियामुळं होतो बॅक्टेरियामुळं होतो टी बी जो आहे तो तर मायको बॅक्टेरियम ट्युबर क्युलाय ओके मायको बॅक्टेरियम ट्युबर क्युलाय या घटकामुळे या बॅक्टेरियामुळं काय होतो की टी बी नावाचा रोग होतो आणि तो आपल्या लंग्सवर आपल्या फुफ्फुसांवर अटॅक करतो ओके आणि शिंकेच्या वाटे किंवा थुंकण्यामधून किंवा खोकल्या खोकताना हे जर जीवाणू हे बॅक्टेरिया जर बाहेर पडले आणि दुसऱ्याच्या श्वसनामध्ये गेले तर टी बीचा प्रसार तुम्ही वाढवू शकता ठीक आहे लक्षात ठेवा आता जन्माच्या वेळेमध्ये तुम्हाला माहीत आहे की कोणत्या कोणत्या लसी दिल्या जातात तर ओ पी व्ही पोलिओ ही पण दिली जाते या ठिकाणी कन्फ्युजन झालं असेल तर तुमचं पण बरोबर आहे की तीन आणि चार दोनमध्ये कन्फ्युजन आहे सर ओके यस तर हां देवी पोलिओ आणि याची लस दिली जाते बी सी जीची तर तीन आणि दोन बरोबरच आहे ठीक आहे जन्माच्या वेळेस सर्वप्रथम ही दिली जात असेल आता ती कोणत्या क्रमाने दिली जाते हे आपल्याला माहीत नाही पोलिओचं पण आहे झिरो डोस सुरू होतो त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर दोन आणि तीन असायला पाहिजे याला आपण हॅशटॅगमध्ये टाकूया पण इन्फॉर्मेशनसाठी लक्षात ठेवा की जन्माच्या वेळेमध्ये दोन लसी दिल्या जातात एक आहे बी सी जी आणि दुसरी आहे ओरल पोलिओ जे व्हॅक्सिन आहे ती दिलं जातं दोन ड्रॉप दिले जातात आणि झिरो पॉईंट एक ई एम एल तुम्हाला ट्युबर किलोसिस पाठवून प्रोटेक्शन होण्यासाठी बी सी जीचं जे आहे ते व्हॅक्सिन दिलं जातं ठीक आहे त्यानंतर जन्माच्या नंतर सहा हप्त्यानंतर नंतर, नंतर डी टी पी दिलं जातं फर्स्ट डोस डी टी पी हे कोणत्या रोगावरती हे आहे तर डिप्थेरिया आणि टिटॅनस नावाच्या रोगावरती बी सी डी दि, टी पी हे दिलं जातं झिरो पॉईंट पाच एम एल परट्युसिस असे याला म्हणतात त्यानंतर ओलिओ पोलिओ पोलिओचा पहिला डोस दिला जातो दोन ड्रॉप ठीक आहे हा झिरो होता हा वन आहे त्यानंतर बी सी जीचा इफ नॉट जर दिला नाही बी सी जीचा तर दिला जाऊ शकतो दुसऱ्या सिक्स व वीकनंतर हेपिटायटिस बीचा दिला जातो जॉन्डिस या रोगापासून त्याचबरोबर हेपिटायटीस या रोगापासून प्रोटेक्शनसाठी त्यानंतर दहा वीकनंतर डी टी पी ओलर पोरिओ व्हायरस याचे सेकंड सेकंड डोस दिले जातात त्यानंतर चौदा वीकनंतर नऊ महिन्यानंतर सगळेच आपल्याकडे या दहा वर्षानंतर टी टीचं दिवस दिलं जाऊ शकतं आणि ते टीट्यानंच या रोगापासून आपलं प्रोटेक्शन करतं ठीक आहे हो ठीक आहे डॉक्टर नाही आले त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं आहे येस क्षयरोग असतं प्रथम हे एवढं लक्षात ठेवा हो ते मेरा इंडिया ते मेरा जे आहे ते मलेरियाच्या याच्या संबंधी आहे बरोबर येस येस दॅट इज ओपी अगदी बरोबर लक्ष्मणजी गोवर नावाचा एक रोग आहे त्यावर एक विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये अटॅक करतो आणि तो रोग आपल्याला होतो त्याचं नाव इकडून शोधायचं आहे कांजण्या नावाचा रोग आहे सर्वांना झाला असेल लहानपणी तर त्याचं तुम्हाला ओळखायचं आहे चिकन डांग्या खोकला हा कोणाला झाला नसेल आपल्यापैकी झालाही असेल कदाचित झाला असेल झाला नसेल ते सिलॉलिझमचा भाग आहे त्यानंतर विषम ज्वर विषम ज्वर याला आपण टायफॉईड म्हणतो तुम्हाला माहीत आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा विषम ज्वराने हे झालेला होता मृत्यू तर यापैकी कोणता जीवाणू किंवा विषाणू आहे जो या रोगाचा कारक आहे ठीक आहे याच्या तुम्हाला जोडायला व्हायचे यस टी बीसाठी डॉट प्रोग्राम आहे अगदी बरोबर डॉट्स वा व्हेरी गुड यस देवीची लस शोधून काढली एडवर्ड जेनरनी पेनिसिलिनची लस अलेक्झांडर फ्लेमिंग त्यानंतर जे इंजेक्शन आहे रॅबीजचं आणि अँथ्रॅक्सचं ते कोणी शोधून काढलं लुईस पाश्चरनी हे पण लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर दोन शंभर टक्के बरोबर आहे दोनशे रुपयाचा प्रश्न होता आणि दोनशे रुपये तुम्ही जिंकलेले आहात बघा गोवर हा जो रोग आहे हा एका कारकामुळे होतो तो विषाणू आहे गोवर रोग होतो त्याचा पॅरॅगमिक व्हायरस ठीक आहे त्याच्यामुळं होतो कांजण्या ज्या तुम्हाला झाल्या असतील तर त्या व्हॅरिसेला झुस्टर या कोणामुळं होतात विषाणू की जीवाणू ते शोधा त्यानंतर डांग्या खोकला हा कोणत्या कारकामुळं होतो तर डांग्या खोकला होतो हर्मोफिलस पर्ट्युसिस ओके हर्मोफिलस पर्ट्युसिस नावाच्या कारकामुळं आणि विषम ज्वर जो आहे तो होतो व्हॅरिसेला झुस्टरमुळं की ओके व्हॅरिसूला जुस्टर नाही सॅल्मोनेला टायफी ओके टायफॉईड याच्यावरून उत्तर निघालं मग तुमचं ओके इथं पण होतं इथं पण होतं दोन बरोबर आलं ठीक आहे बाकी पण तुम्हाला माहीत असेल पण विषम ज्वर जे आहे सॅल्मोनेला टायफी अगदी बरोबर आहे टायफॉईड याच्यामुळं होतो विषम ज्वर विषम ज्वर होतो याच्यामुळं ठीक आहे असं पण लिहू शकतो आपण येस विषाणू आहे ठीक आहे पाश्चरायझेशनची प्रोसेस पण आपल्याला माहिती आहे त्यानंतर इथं बघू शकता स्लिपिंग सिकनेस ठीक आहे त्याला तुम्हाला माहीत आहे की आपण काय म्हणतो स्लिपिंग सिकनेस कोणामुळं होतो तर आपल्याला माहीत आहे सेस्य नावाची माशी आहे पण त्याच्यात कोणता एजंट आहे असा की तो रोग होतो ट्रिपॅनोझोमा त्यानंतर सार्स कोविड आपण ना त्याला नाव दिलं आहे आता तर साऊथ एशियन रोग आहे तो कोविड नाईन्टीन तो एका व्हायरसमुळं होतो त्याला कोरोना व्हायरस आपण नाव दिलं होतं त्या रार्सीओ व्ही टू असं ते कोविड नाईन्टीन नावाचा डिसीज त्याच्यामुळं होतं काला अजर हा लेश्मानिया डोनोहुनी या, डोनो या कारकामुळं होतो ॲक्च्युली तो कसा पसरतो हे तुम्हाला माहिती आहे ॲक्ने म्हणजे तुम्हाला जे पिंपल्स होतात ते पिंपल्स कशामुळं होतात तर स्टिफॅलो कोकाय नावाच्या महत्त्वाच्या कारकांमुळं याला तुम्ही कॉझिटिव्ह एजंट म्हणू शकता एड्स जो आहे ॲक्वायर्ड इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम तर हा रोग कशामुळं होतो व्हायरसमुळं होतो एच आय व्ही ह्युमन इम्युनोडिफिसियन्सी वायरसमुळं त्यानंतर डेंग्यू नावाचा फिवर जो येत असतो तो व्हायरसमुळंच होत असतो मलेरिया हा पण प्लाझ्मोडियम नावाच्या एका कारकामुळं होतो तुम्हाला माहिती आहे त्यानंतर ब्रेन फिवर तो व्हायरसमुळेच होतो चिकनपॉक्स पण व्हायरसमुळेच होता आणि पोलिओ पण पोलिओ मायलेटिस हा रोगाचं नाव आहे तो पण एका व्हायरसमुळेच होतो बाकी पण आहे अमेबिया सिस नावाचा जो रोग आहे एंटमिबा हिस्टॉलिका नावाच्या हिस्टॉलिटिका नावाच्या पॉझिटिव्ह एजंटमुळे होतो प्रायमरी ॲमनिओलिक मिनिजोफायलाटिस हा नायगेलेरिया फोले याच्यापासून होतो खूप रोग आहेत कठीण कठीण नावं आहेत लेश्मानियासिस काला अझर लेश्मानिया डोनोनीपासून होतो आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस ट्रिपॅनोझोमा ब्रुसेई त्यानंतर टोक्झोपोलेसिस हे कठीण कठीण नाव आहे तुम्ही मला काय घेता येते त्यानंतर मलेरिया प्लाझ्मोडियम पसून होतो न्युमोनियासायटिस हा न्युमोनिसायटिस कॅरिनीपासून होतो ओके येस रक्तामधील औषधी पदार्थ वेगळे करण्यासाठी किंवा दोनपेक्षा अधिक रंग वेगवेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात सेंट्रीफ्युगेशन डिस्टिलेशन स्फटीकरण की क्रोमॅटोग्राफी या प्रश्नाचं उत्तर करा केमिस्ट्रीचे विद्यार्थी बी एस सीवाले विद्यार्थी किंवा असे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास आहे विज्ञानाचा कोणत्याही फील्डमधले असो त्यांना याचं उत्तर यायला पाहिजे ठीक आहे झालेला प्रश्न आहे यस सिवियर अॅक्युट रिस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आपला जो आहे किंवा आपली जे श्वसन संस्था आहे याच्यावर अटॅक करतो तो वायरस सार्स कोविड ओके लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे चार क्रोमॅटोग्राफी ठीक आहे क्रोमॅटोग्राफी नावाची टेक्निक आहे याचं प्रॅक्टिकल केलं असेल बी एस सीच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांना करून घेतलं गेलं असेल तर रक्तामधले औषधी पदार्थ वेगळे करण्यासाठी किंवा दोनपेक्षा अधिक रंग वेगळे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो कोणत्या पद्धतीचा क्रोमॅटोग्राफी ओके क्रोमॅटोग्राफी नावाची पद्धत आहे तिचा वापर केला जातो वेगवेगळे रंग दिले जातात त्या पट्ट्यांवर तुम्हाला टाकायला लावतात त्या पट्टीचं पण एक वे विशेष नाव आहे त्या कागदाचं ठीक आहे ते आठवत नाही आता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण आता घेणार आहोत आणि तो प्रश्न थोडासा आता बायोलॉजिकल असेल ओके कोणता प्रश्न घ्यायचा बायोलॉजिकल ओके ठीक आहे नंतर केमिस्ट्रीचे प्रश्न घेऊ आपण पहिल्यांदा बायोलॉजी विषयकच प्रश्न घेण्यात येतील एक एरर आला कशामुळे आलाय माहिती नाही ठीक आहे हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला रक्त पुरवठा होत नाही हा प्रश्न आहे येस अगदी बरोबर येस क्रोम्या और क्रोमॅटिन और क्रोमा हे जे शब्द आहेत ते कलरशी रिलेटेड आहेत ओके ओके या प्रश्नाचं उत्तर करा तुम्हाला तुम्ही सुरुवातीपासूनच तर क्लास करत आहेत ठीक आहे ठीक आहे आपण वाढवून देऊ काही हरकत नाही या प्रश्नाचं उत्तर एक आहे कॉर्निया शरीराच्या कोणत्या भागाला रक्त पुरवठा होत नाही हाडांना होतो ऊतींना पण होतो टिश्यूजना स्नायूंना पण होतो तर लक्षात घ्या कॉर्निया असा भाग आहे डोळ्याच्या वरची एक लेअर असते ती आणि ही लेअर जी आहे कॉर्नियाची या लेअरला रक्त पुरवठा होत नाही तर ती लेअर मी तुम्हाला दाखवतो बाकी एक लक्षात ठेवा की हाळाच्या ऊतींना ठीक आहे हाळांना ऊतींना आणि स्नायूंना रक्तपुरवठा होतो कॉर्नियाला रक्तपुरवठा होत नाही बाकी तुम्हाला मी जसं सांगितलं की एम पी एस सी लक्ष जे ॲप आहे त्यावर आपण सगळे कोर्सेस लवकर सर्व टाकणार आहोत लाईव्ह व्हिडिओज पण त्याच्यावर तुम्हाला दिसतील काही दिवसामध्येच त्यावर एक क्रो कोर्स जो आहे आपण पन्नास व्हिडिओचा टाकलेला आहे तशी त्याची किंमत पाचशे नव्याण्णव रुपये आहे पण आपण तो जर तुम्ही सुयोग्य हा जर कोड यूज केला तर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळून जाईल हा एक डोळ्याचा भाग आहे तुम्हाला माहिती आहे कॉर्निया एक आउटर अशी लेअर आहे कॉर्निया जी आहे ती ठीक आहे आणि जी तुम्हाला तुमच्या डोळ्यांना जी आहे दुखापतीपासून किंवा कचरा वगैरे जाण्यापासून वाचवते प्युपील हा काळा रंगाचा असतो आयरीसचा रंग वेगवेगळा असू शकतो प्रत्येकामध्ये तुम्हाला माहित आहे ऐश्वर्या रायचा आयरीस कोणत्या कलरचा आहे ब्लू कलरचा आहे आपण सामान्य लोक आपले एक तर ब्राऊन असतात किंवा आपले काळे असतात ठीक आहे त्यानंतर अँटेरियर चेंबर अंदर असतो हा लेन्स आहे ही लेन्स आहे याच्या माध्यमातून प्रकाश आत जातो आणि हा जो भाग आहे ही रेटिनाचा भाग आहे यावर तो प्रकाश पडतो त्यामुळे आपल्याला चित्र दिसतं याच भागामध्ये रेटिनाच्या मागे रॉट्स आणि कोन्स असतात त्याच्या माध्यमातून आपलं कलर डिटेक्शन होतं इथं ऑप्टिक्स नर्व्ज आहेत त्या ब्रेनला अटॅच असतात त्यामुळं आपण जे पाहतो ते सिग्नल ब्रेनकडे पाठवला जातात आणि याच्या अंदर एक फ्लुईड असतं डोळ्यामध्ये डोळे काही असे कोरडे नाही आहेत डोळ्यामध्ये एक फ्लुईड आहे ठीक आहे द्रव आहे त्या द्रवाचं नाव आहे व्हिट्रियस ह्युमर ओके व्हिट्रियस बॉडी इथं दिलं आहे पण व्हिट्रियस ह्युमर असं त्याचं नाव आहे ते फ्लुईड आहे ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण घेऊया स्क्लेरा ही रेटिनाच्या खालची लेअर आहे कॉराइड ही त्याच्या अजून खालची लेअर आहे ठीक आहे आणि आउटर मोस्ट लेअर जी आहे ती आहे कॉर्निया ठीक आहे सिलियरी बॉडी अंदर असतात जे आपला प्युपिल पकडून ठेवत असतात म्हणजे त्यांच्या माध्यमातून ते अटॅच असतो बरोबर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रदूषित पाण्यातील काही प्रदूषकांमुळं विविध रोग संभवतात खालीलपैकी पाण्यातील काही प्रदूषकं व त्यांनी संभवणारे रोग यांच्या जोड्या तुम्हाला लावायचे ठीक आहे नायट्रेटपासून जो रोग होतो तो कोणता आहे पाऱ्यापासून पारा म्हणजे तुम्हाला माहीत आहे लीड ज्याला आपण म्हणतो ई ए डी त्यानंतर कॅडमियम पासून कोणता रोग होतो आणि आर्सेनिक पासून कोणता रोग होतो मर्क्युरीचं इथं दिलेलं नाही आहे ठीक आहे निसर्गाची देणगी असंच म्हणू शकतो बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर दोन अगदी बरोबर उत्तर आहे बघा हा जो नायट्रेट पासून जो रोग होतो त्या नायट्रेट पासून होणाऱ्या रोगाला ब्लू बेबी सिंड्रोम असं म्हणतात आणि ब्लू बेबी सिंड्रोम हे नाव आपण खूप ऐकलेलं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता की कोणत्या कारकामुळं कोणत्या प्रदूषकामुळं हा रोग होतो ब्लू बेबी सिंड्रोम तर नायट्रेटमुळं होतो लक्षात ठेवा त्यानंतर पारा जो आहे या पाऱ्याला आपण मर्क्युरी म्हणतो का की लीडला आपण हे म्हणतो पाऱ्याला मर्क्युरी म्हणतो बरोबर ओके आय थिंक सो ठीक आहे तर पाऱ्यामुळं जो आहे तो मिनामाटा डिसिज होतो मर्क्युरीमुळं ठीक आहे मराठी इंग्रजीमध्ये कन्फ्युजन होतो खूप त्यामुळं लक्षात घ्या लक्षात घ्या कॅडम ओके हां तर पारा आय थिंक त्याला मर्क्युरीज म्हणतात एच जी याने डिलोट करतो आपण त्याला हिमोग्लोबिन नाही एच जी म्हणजे जो आहे तो पारा आहे त्यानंतर कॅडमियम जे आहे ठीक आहे कॅडमियम हे इटाई इटाई नावाचा रोग होतो कॅडमियम लक्षात घ्या आणि पाऱ्यामुळं मिनामाटा रोग होतो तुम्हाला माहीत आहे कुठं आला होता तो आणि त्याच्यामुळं काय झालं होतं त्यानंतर आर्सेनिक जो आहे तो ब्लॅकफूट रोग म्हणून त्याच्यामुळं होतो आर्सेनिकमुळं हे लक्षात ठेवा ओके येस मर्क्युरी आहे अगदी बरोबर येस मर्क्युरीज म्हणतात तर बघा हे बघा हे सोपं आहे लक्षात ठेवायला लीड मर्क्युरी निकेल युरेनियम झिंक पण ते पारा आणि त्याच्यामध्ये मी नेहमी कन्फ्यूज होतो त्यामुळं तुम्हाला पण त्याची सवय आहे असं मला माहिती आहे कॅडमियम हा जो रोग आहे हे एक मेटल आहे सॉरी मे रोग नाही मेटल हे कॅडमियम जे आहे हे न्यूक्लिअर कोल पॉवर प्लांटमध्ये यूज केलं जातं आणि एखाद्या आपल्या ज्या बॅटरी असतात घरच्या सिरॅमिक टॉय आहेत वगैरे वगैरे तर ह्या कॅडमियममुळं इटाई नावाचा रोग होतो क्रोमियममुळं जो आहे क्रोमियममुळं तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते ब्रॉन्कायल अस्थमा ब्रॉन्काय ज्या आपल्या लंग्सला अटॅच आहेत त्याचा अस्थमा होऊ शकतो लीडमुळं जो आहे तुम्हाला लर्निंग डिसॅबिलिटी येऊ शकते मेंटल रिटार्डेशन तुम्ही मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकता जर लीड जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये गेलं तर शिसं ओके अगदी बरोबर आहे व्हेरी गुड मराठीत अशी थोडी मदत करत चला शिशामुळं काय होतं की ह्या दोन प्रकारचे रोग होतात आणि मर्क्युरी जो आहे याला आपण पारा म्हणतो बरोबर तर या पाऱ्यामुळं जे आहे मिनामाटा डिसिज होतो आणि तो आपल्या इकडे झाला नव्हता तो वेगळं ठिकाण आहे त्यानंतर निकेल जो आहे नि हां जपानमध्ये झाला होता अगदी बरोबर आहे निकेलमुळं एक रोग होतो डर्मॅटिटीस आणि निमोनिया डर्मॅटा हा शब्द कशाशी रिलेटेड आहे स्किनशी रिलेटेड आहे म्हणजे स्किन रिलेटेड काय डिसीज असेल हा आणि निमोनिया पण होतो निकेलच्या इथं युरेनियम मुळं कॅन्सर होऊ शकतो युरेनियमचे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मोनोझाईट नावाची रेती कुठं माहिती आहे आपला दक्षिण भाग आहे केरळचा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या भागामध्ये आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीय भागामध्ये मोनोझाईट प्रकारची रेती आढळते त्याच्यापासून थोरियम नावाचं एक आ, हे केलं जातं न्युक्लिअर साठी जे न्युक्लियर पॉवर प्लांटसाठी आवश्यक असं हे आहे युरेनियम पण त्यातलाच एक त्याचा भाऊ आहे तो पण मायनिंगमध्ये सापडतो आणि तो याच्यामध्ये वापरला जातो तर कॅन्सर सारखा रोग त्याच्यापासून होतो आणि झिंकपासून फीवर येऊ शकतो तुम्हाला ठीक आहे यस लक्षात घ्या ग्लुकोजचं रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये ठीक आहे किंवा इथेनॉल असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता ग्लुकोजचं रूपांतर इथॅनॉलमध्ये करण्यासाठी कोणतं संप्रेरक एन्झाईम संप्रेरकाला एन्झाईम नाही म्हणत विकर ठीक आहे कोणतं विकर वापरलात वापरतात संप्रेरक म्हणजे हॉर्मोन तर मला पण तेवढं मराठी आता जमतं ठीक आहे तर कोणतं एन्झाईम वापरतात ग्लुकोजचं इथील अल्कोहोलमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणतं विकर वापरतात ठीक आहे येस डर्मॅटॉलॉजी स्टडी ऑफ स्किन व्हेरी गुड या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे झायमेज ओके okay. येथील अल्कोहोलमध्ये जर आपल्याला ग्लुकोज कन्वर्ट करायचं असेल तर झायमेज नावाचं विकर वापरतात लक्षात ठेवा तोंडपाठ ठेवा ब्रेनमध्ये फिट करून टाका झायमेज ओके ग्लुकोजचं रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर झायमेज नावाचं विकर वापरतात त्याचं एक हे पण येतं ज्यांच्यामध्ये कमी आहे त्या झायमेजची किंवा <laughs> हे एक हे आहे झायमेज सिरपचं नाव आहे ते व्हिटॅमिन सारखं मला वाटतं आहे दिलं जात असेल ठीक आहे आपला काही संबंध नाही त्याच्याशी झायमेन यूज केलं जातं ग्लुकोजला इथील अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ठीक आहे हे रिॲक्शन आहे ते सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स प्लस झायमेज आणि तुम्हाला मिळेल सी टू एच फाईव्ह ओ एच म्हणजेच इथील अल्कोहोल इथॅनॉल आणि दोन कार्बन डायऑक्साईड जे बाहेर पडतील ओके लक्षात घ्या हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळं पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी झाल्यामुळं इरिथ्रोसायटोपेनिया इरिथ्रोसायटोपेनिया नावाचा रोग होतो रक्तपट्टिकांचं प्लेटलेटचं प्रमाण जास्त झाल्यामुळं थ्रॉम्बो सायटो पेनिया नावाचा रोग होतो ठीक आहे यामध्ये कोणतं योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे तर लक्षात घ्या पेनिया म्हणजे कमी होणे ठीक आहे एक लक्षात आलं असेल तुम्हाला की पेनिया म्हणजेच काय तर प्रमाण कमी होणे आणि जास्त होणे सीस लागतं त्याच्यासमोर जर प्रमाण जास्त झालं तर यस आय यस लागतं ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे याच्यातलं अ आणि ब बरोबर आहे क विधान चुकीचं आहे हिमोग्लोबिन जास्त जर झालं हो 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 तर पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो आणि हिमोग्लोबिन कमी झालं तर कोणता रोग होतो ॲनेमिया नावाचा रोग होतो ठीक आहे तुम्हाला माहीत असेल पहिलं बरोबर आहे त्यानंतर हिमोग्लोबिनचं झालं आता लाल रक्तप्रेशी आर बी सी संबंधी आहे आर बी सीचं जर प्रमाण कमी झालं तर इरिथ्रोसायटोपेनिया ओके हा रोग होतो इरिथ्रोसायटो पेनिया त्यानंतर ड डब्ल्यू बी सीज म्हणजे पांढऱ्या रक्तप्रेशी जर जर कमी झाल्या तर कोणता रोग होईल मग त्याला आपण काय म्हणतो याला इरिथ्रोसाइट म्हणतो त्याला काय म्हणतो आपण त्याला काहीतरी वेगळं नाव आहे ना ठीक आहे तर त्याचं नाव सांगा त्याच्यावरूनच पेनिया लावून द्यायचं त्याच्यासमोर तुम्हाला मिळून जाईल याला आपण इरिथ्रोसायटो म्हणतो तर ए पेनिया लावलं म्हणून हे विरु मिळून गेलं त्यानंतर रक्तपट्टिका जर जास्त झाल्या तर थ्रॉम्बोसायटोपेनिया होतो तर हे चुकीचं आहे थ्रॉम्बोसायटोसिस नावाचा जो आहे तो रोग होतो थ्रॉम्बोसायटोसिस ठीक आहे तर हे क चुकीचं आहे अ आणि ब बरोबर आहे ठीक आहे येस तर आर बी सी काउंट चार मिलियन असतो नॉर्मल चार पॉईंट सहा ते पाच पॉईंट नऊ मिलियन असतो म्हणतात प्रौढामध्ये ते जास्त याच्याबद्दल काढून आणलेलं नाही आहे ठीक आहे डब्ल्यू बी सीज इज बेझोफिल ओके त्याचे प्रकार आहेत ते हां ल्युकोसाइट अगदी बरोबर आहे ल्युकोसाइट तर पांढऱ्या रक्तपेशी जर समजा कमी झाल्या तर आपण त्या कंडिशनला काय म्हणू शकतो ल्युकोसायटोपेनिया ओके अगदी बरोबर जी ल्युकोसायटोपेनिया पेनिया म्हणजे कमी होणे आणि ल्युकोसायटोसिस ओके ल्युकोसायटोसिस म्हणजे प्रमाण वाढणे पांढऱ्या रक्तपेशीचं ठीक आहे इरिथ्रोसायटोपेनिया म्हणजे लाल रक्तपेशीचं प्रमाण कमी होणे आणि इरिथ्रोसायटोसिस प्रमाण वाढणे ओके रक्तपट्टिका रक्तपट्टिका म्हणजे प्लेटलेट्स प्लेटलेटचं प्रमाण कमी होणे म्हणजे थ्रॉम्बोसायटोपेनिया आणि रक्तपट्टिकाचं प्रमाण वाढणे म्हणजे थ्रॉम्बोसायटोसिस ओके सो याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही हिमोग्लोबिन जास्त झालं तर पॉलिसायथेमिया आणि हिमोग्लोबिन कमी झालं तर ॲनेमिया ओके लक्षात घ्या पुढचा प्रश्न चुकीची जोडी ओळखा ई जी इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राफी मेंदूशी संबंधित आहे त्यानंतर ई सी जी इलेक्ट्रो कार्डिओग्राम हृदयाशी संबंधित आहे ई ओ जी इलेक्ट्रो ऑक्युलोग्राफी डोळ्याशी संबंधित आहे ई एम जी इलेक्ट्रो मायग्रॅन्स मसल्स हाडाशी संबंधित आहे तर चुकीची जोडी ओळखा येस अगदी बरोबर डॉक्टर कोणी असेल तर तुम्ही सांगू शकता या प्रश्नाचं उत्तर चार आहे इथं तुम्हाला नावातच दिसतं इलेक्ट्रो मायग्रॅन्स मसल्स ओके असं काही असेलही पण हे हाडाशी संबंधित नसेल हे नावात मसल दाखवतं मसलशी संबंधित असेल इथं हाड दिलेलं आहे चुकीचं आहे ते त्यामुळे चुकीची जोडी आहे चार लॉजिक लागतं इथं ईईजी मेंदूशी संबंधित आहे इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राफी मेंदूशी संबंधित आहे ई सी जी तर सगळ्या जगालाच माहिती आहे कशाशी संबंधित आहे हृदयाशी संबंधित आहे इलेक्ट्रो कार्डिओग्राम ठीक आहे लब डब साऊंड यूज त्याच्यामध्ये काउंट केला जातो हार्टबीट काउंट केला जातो ओ जी हा डोळ्याशी संबंधित आहे इलेक्ट्रो ऑकिलोग्राफी आणि इलेक्ट्रोमायग्रान्स मसल्स हे मसल्सशी संबंधित आहे इलेक्ट्रो डायग्नोस्टिक एक मेडिसिन टेक्निक आहे तिथे ॲक्टिव्हिटी चेक करतं स्केलेटल जे आपले मसल्स आहेत हाडांशी चिकटलेले मसल्स त्याची ॲक्टिव्हिटी ठीक आहे तर इलेक्ट्रोमायोग्राफ असतो त्याच्या माध्यमातून हे केलं जातं ओके लक्षात ठेवा रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत शरीरातील तेरा घटक सहभागी असतात खालीलपैकी कोणाचा समावेश याच्यामध्ये असतो प्रोथ्रॉम्बिन अल्ब्युमिन सायनोकोबलॅमिन फायब्रिनोजेन जीवनसत्व ड कॅल्शियम आयन यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे की रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत तेरापैकी इथं कोणकोणते दिलेले आहेत ठीक आहे यस स्टडी ऑफ मसल इज कॉल्ड ॲज मायोलॉजी यस बोनच्या स्टडीला ऑस्टिओलॉजी म्हणतात हार्टच्या सज स स्टडीला किंवा हार्ट रिलेटेड गोष्टीला तुम्ही कार्डिओलॉजी म्हणू शकता त्यानंतर ब्रेनशी संबंधित गोष्टीला तुम्ही न्यूरोलॉजी म्हणू शकता किडनीच्या संबंधित गोष्टीला नेफ्रोलॉजी त्यानंतर अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर अजून लिवर संबंधित गोष्टी लिवरला आपण काय म्हणतो सायंटिफिकली यस पोमोलॉजी स्टडी ऑफ फ्रूट्स त्यानंतर पेटॉलॉजी स्टडी ऑफ सॉइल ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायसाठी हे पॅटॉलॉजी म्हणू शकतो आपण लिव्हरच्या स्टडीला आणि हिस्टॉलॉजी कशाला म्हणतात हिस्टॉलॉबी म हिस्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टिश्यू आणि स्टडी ऑफ सेल म्हणजे सायटॉलॉजी ओके तर हे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर तीन याचा अगदी बरोबर उत्तर आहे बघा की प्रोथ्रॉम्बिन त्यानंतर फायब्रिनोजेन आणि कॅल्शियम आयन याचा यूज केला जातो रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे त्यानंतर जीवनसत्व डचा इथं संबंध नाही अल्बिमिन तर एक प्रोटीन आहे त्याचाही काही संबंध नाही सायनोकोबॅलामाईनचा इथं काही संबंध नाही ठीक आहे तर या ठिकाणी प्रोथ्रॉम्बिन त्यानंतर फायब्रिनोजेन आणि कॅल्शियम आयन हे अगदी बरोबर उत्तर आहे त्यानंतर लक्षात घ्या नेमकं काय होत असतं समजा एखाद्याचं आपण हे बोट कापलं या ठिकाणी ठीक आहे बोट कापला आता रक्त बाहेर निघत आहे तर नॉर्मली काय होईल आपण एक नॉर्मल माणूस आहोत आपल्याला तो रोग नाही आहे ट्रायझोमी ट्वेंटी वन तर काय होत असतं नॉर्मल प लोकांमध्ये की हे होतं पहिल्यांदा एक कॅल्शियम रिलेटेड सरफेसवर हे होतं त्यानंतर थ्रॉम्बिन सिक्रीट होतं त्यानंतर कॅल्शियम प्लस प्लस आयनपासून अजून जे पुढं जे हे होतं ते थ्रॉम्बिन तयार होतं थ्रॉम्बिनपासून प्रोथ्रॉम्बिन तयार होतं त्यानंतर प्रोथ्रॉम्बिन थ्रॉम्बिन आणि त्याच्यापासून फायब्रिनोजेन तयार करतं फायब्रिनोजेनपासून फायब्रिन नावाचं एक मोनोमर तयार होतं मोनोमर म्हणजेच धागे टाईप स्ट्रक्चर आणि ते धागे धागे जे असतात ते जखम जे आहेत ते काय करतात कॅल्शियमच्या माध्यमातून कव्हर करून टाकतात ठीक आहे आणि पोटॅशियमचा पण संबंध असतो हे पण तुम्हाला माहीत आहे हो लक्षात ठेवा आणि अंड्यामध्ये अल्ब्युमिन असतं ग्लोबिल्युन असतं हे तुम्हाला माहीत असेल ते प्रोट प्रोटीन आहेत आपल्या आर बी सीमध्ये पण आहेत ते पण तुम्हाला माहित असेल आणि बी ट्वेलला आपण सायनोकोबमाइन म्हणतो अळूच्या पानाची भाजी खाताना घसा खवखवल्यासारखा अनुभव येतो तुम्ही खाल्ली असेल माहिती नाही मला पण ते अळूचे पानं वगैरे तुम्हाला माहीत आहे काही महत्त्वाचे हे असतात पोळ्यासारखा सण आहे विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये बाकी ठिकाणी माहीत नाही पण विदर्भामध्ये पोळ्याच्या सणाला अळूच्या याची जे आहेत ना ते हे केली जाते अळूच्या पानांची ब हे के वडे केले जातात ठीक आहे त्या दिवशी बैल पोळ्याच्या अगोदरल्या दिवशी तर ते त्याच्यामध्ये घसा खवल्यासारखा खौु, अनुभव येतो तर कशामुळे येतो या प्रश्नाचं उत्तर करा अळूच्या पानामध्ये सोडियम ऑक्झायलेट असतं पोटॅशियम ऑक्झायलेट असतं कॅल्शियम ऑक्झायलेट असतं की फॉस्फरस ऑक्झायलेट असतं त्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के त्रिकालबादी सध्या ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर आहे अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झायलेट असतं ओके लक्षात ठेवा येस अळूच्या वड्या केले जातात तर अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट असतं त्याच्यामुळं घसा खवखवल्यासारखा अनुभव होतो ठीक आहे कोकणामध्ये पण फेमस आहे व्हेरी गुड त्यानंतर यस चंपुरा म्हणतात आमच्याकडे यस व्हेरी गुड लक्षात ठेवा त्यानंतर कॅल्शियम ऑक्झालेट असतं त्याच्यामध्ये त्यानंतर कॅल्शियम ऑक्झालेटचे अजून काही गुणधर्म आहेत की तुमच्या ज्या किडनीचे किडनी स्टोन होत असतात काही लोकांना तर ते किडनी स्टोन पण याच्यामुळंच होतात कॅल्शियम ऑक्झालेटमुळं आणि तुम्हाला टोमॅटो खायला मग बंदी घातली जाते कारण टोमॅटोमध्ये पण जे आहे कॅल्शियम ऑक्सालेट असतं त्याच्यापासून असे दाणे तयार होतात आणि त्याला स्टोन म्हणतात किडनी स्टोन असं म्हणतात आणि हे आहेत अडूचे पानं जे तुम्ही पाहिले असतील अडूचे पानं खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे असं म्हटलं गेलेलं आहे बाजारात सहज उपलब्ध होतात मला तर नाही दिसले कधी परंतु या पानामध्ये ए बी सी कॅल्शियम पोटॅशियम अँटी प्रमाण भरपूर असतं जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे आहारात त्याचा समावेश केल्यानं शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते ठीक आहे याचं जे सायंटिफिक नाव आहे ते आहे कोलोकॅसिया इस्क्युलेंटा आणि ट्रॉपिकल प्लांट आहे आणि इडिबल कॉम आहे म्हणजे खाऊ शकता तुम्ही रूट व्हेजिटेबल आहे सी ए सी टू ओ फोर कॅल्शियम ऑक्झॅलेटिलेटेड ठीक आहे येस लायकोपीन पण असतं टोमॅटोमध्ये आणि लायकोपीनमुळे त्याला कोणता रंग येतो टोमॅटोला ते एक पिगमेंट आहे लाल रंग येतो बरोबर ते लक्षात ठेवायचं आहे तर हे काही प्रश्न आज आपण घेतले तुम्हाला माहिती आहे आणि याच्यातला एक एखादा शेवटचा प्रश्न मी आज आता घेऊन घेतो जो की तुम्हाला मदतच करेल प्रॉब्लेम नेमका तो काहीतरी झाला आहे कम्प्युटरचा चेकआउट करावा लागेल काय आहे तर हा एक शेवटचा प्रश्न मिथेन हा वायू खालील कोणत्या घटकात सापडतो सुएज गॅस बायोगॅस गॅस की वरीलपैकी सर्व येस चमकुऱ्याचे पानं असं त्याला म्हणतात बरोबर आहे चार वरीलपैकी सर्व स्वेज गॅस हा पण तो याच्यामध्ये पण आढळतो कोलगॅसमध्ये पण आढळतो आणि बायोगॅसमध्ये पण मिथेन वायू जो आहे तो आढळतो तर एक सिलेक्ट करायचं नाही जा याच्यातले सगळेच महत्वाचे जे आहेत गॅसेस त्याच्यामध्ये मिथेन हा वायू आढळतो लक्षात ठेवा कोल मायनिंगमध्ये मॅन्युअर मॅनेजमेंटमध्ये नायट्रोजन ते सगळ्या गोष्टीमध्ये आढळतो काय कार्बन अँड हायड्रोजन बेसिकली याच्यामध्ये असतात आणि मिथेनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे सी एच फोर असं आहे आणि सी एच फोर म्हणजे कार्बन मधात आणि चार हायड्रोजनचे ॲटम्स भोवताल असतात कार्बन हायड्रोजनपासून बनलेलं आहे एक ग्रीनहाऊस गॅस म्हणून पण आपण त्याला ओळखतो तर हे सर्व प्रश्न आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत याबद्दल काही डाऊट्स असले तर कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही क्लास झाल्यानंतर टाकू शकता आणि तुम्हाला माहीतच असेल की एम पी एस सी लक्ष्य जे ॲप आहे ते प्लेस्टोरवर आता मोफत उपलब्ध झालं आहे त्या ॲपवरती एक कोर्स आहे तो कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही एस यू वाय ओ जी के असा कोड जर यूज केला तर आणि ॲप मोफत आहे तुमचा इथं हे आहे म्हणजे तुम्ही स्वतः प्रश्न टाकू शकता त्यानंतर शेअर करू शकता विविध इन्फॉर्मेशन फोटोज टाकू शकता फोटोज म्हणजे अभ्यासविषयक फोटोज काही इन्फॉर्मेशन टाकू शकता ज्यांनी इन्स्टॉल केलं आहे त्यांना माहीतच आहे काहींनी ते अपडेट पण करून घ्या जे की तुम्हाला पुढं कामात पडेल म्हणजे त्याच्यावर आता लाईव्ह व्हिडिओज चालू होतील त्याच्यासाठी म्हणतोय आणि त्याच्या पी डी एफ्स नोट्स तुम्हाला रेग्युलरली मिळतील एम पी एस सी लक्ष आणि डॉक्टर प्रीती राऊत हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला रेग्युलरली आपण पी डी एफ पण प्रोव्हाइड करतो जसं की आता हा क्लास आहे त्याची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल काही तासांमध्ये ठीक आहे तर धन्यवाद आजच्या क्लासमध्ये एवढंच हां तर सुएज गॅस म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण तुम्हाला सांगून देऊ तसं ते मलाही माहीत नव्हतं अगोदर पण त्याला सिवेज गॅस असं पण आपण म्हणतो आय थिंक तर ते बघून घेऊ आपण नेमकं का काय आहे हां तर त्याला आपण हे टॉक्झिक असतात हायड्रोजन सल्फाईड आणि अमोनियापासून बनलेले असतात ज्याच्यामध्ये मिथेन कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोज डायऑक्साईड याच्यासारखे महत्त्वाचे हानिकारक गॅस त्याच्यामध्ये असतात हायड्रोजन सल्फाईड आणि अमोनियाचं एक मिश्रण असतं सिवेज गॅस म्हणजे ठीक आहे आणि हे विषारी असतात ठीक आहे डब्ल्यू एच त्याला हे केलं आहे ओके ते लक्षात ठेवा हो सेवेज कालव्यात अगदी बरोबर त्या नाल्या असतात ना त्या नाल्याच्या भागामध्ये ज्या नालीज असतात आपल्या स्वच्छता रिलेटेड त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सेवेज रिलेटेड सेवेज नाल्या वगैरे वगैरे तुम्ही त्याला म्हणू शकता ठीक आहे तर धन्यवाद येस याची पी डी एफ मिळेल एम पी एस सी लक्ष या टेलिग्राम चॅनेलवरती आणि डॉक्टर प्रीती राऊत या टेलिग्राम चॅनेलवरती ठीक आहे